नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण एम एच टी सी टी दोन हजार एकवीस संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत खूप विद्यार्थी मित्रांनो आतुरतेने वाट पाहत होते की परीक्षांची तारखा कधी जाहीर होणार परीक्षेची तारखा जाहीर करा फार्मसीसाठी इंजिनिअरिंगसाठी ॲग्रिकल्चरसाठी तर मित्रांनो खूप महत्त्वाची ही माहिती असणारी सर्व विद्यार्थ्यांसाठी लॉसाठी तर अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या मिळणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास तर लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल लायक आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला मिळत येईल आणि तुमच्याकडून मित्रांनो एम एच टी ई टी दोन हजार एकवीस संबंधात कोणतीही न्यू अपडेट नाही आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन दाबायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणार प्रॉपर्टी संपूर्ण संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पण त्या अगोदर एक तुम्हाला सूचना आहे तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन झालं नसाल तर तुम्हाला, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहोत त्या विद्यार्थ्यां त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला टी सी टी संदर्भात संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये केला जात असतो आणि नवीन जी काही अपडेट येत असते तीही तुम्हाला त्या ठिकाणी दिली जात असते तर आज काय नवीन लिहून पाठवायला विसरू नका आता आपण प्रूपुरती जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो डाउटकडून एक मोठं ऑफर चालू आहे यामध्ये मित्रांनो वर्ग नववी ते दहावीपर्यंत मित्रांनो तीस हजाराचा संपूर्ण कोर्स तुम्हाला आता फक्त तीन हजारामध्ये मिळणार आहे आणि मित्रांनो यामध्ये अकरावी ते बारावीचा जो संपूर्ण कोर्स होता तो तुम्हाला पन्नास हजारामध्ये मिळणार होता आता फक्त पाच हजारामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण विषयांचे मित्रांनो व्हिडिओ पाहायला मिळतात रोज तुम्हाला होमवर्क करायला मिळतो डाऊटचे समाधान मिळतं त्याबद्दल टीचरवर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं आणि क्वीज त्याचबरोबर मित्रांना संपूर्ण तुम्हाला रिव्हिजन ह्या ठिकाणी केलं जात असतं आणि मित्रांनो तुम्ही जर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जर मित्रांनो प्रवीण हा कुपन कोड यूज केला तर या ठिकाणी तुम्हाला पाचशे रुपयाचा डिस्काउंट मिळेल तर तुम्ही प्रवीण हा कुपन कोड यूज करून पाचशे रुपयाचा डिस्काउंट मिळू शकता तर वाट कशाची बघताय आताच हा कोर्स तुम्ही करू शकता लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्वप्रती आलोय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सी ईडी दोन हजार एकवीस संबंधात महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माहिती अशी मित्रांनो खूप सारे विद्यार्थी आतून आतुतीने पाहत होते की एम एस टी सीई डीच्या तारखा कधी जाहीर होतील आम्ही त्यामध्ये अप्लाय कधी करू शकेल फॉर्म फिल कधी करणार आहोत असे खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले आहेत कारण मित्रांनो जो बघितला तर नीटच्या मित्रांनो फॉर्म फिलिंग चालू झाले आहे नीटच्या तारखा जाहीर झालेल्या आहे नंतर अशा मित्रांनो जे काही संपूर्ण अभ्यासक्रम असतो मित्रांनो त्यांच्या आता मित्रांनो ॲडमिशन चालू झाले आहेत म्हणजे त्यामध्ये फॉर्म फिलिंग चालू झाले आहे परीक्षेचे डेट डिक्लेअर झालेले आहे पण मित्रांनो अजूनही एम एस टी सीईटी दोन हजार एकवीस संबंधात अजूनही मित्रांनो फॉर्म फिलिंग चालू चालले नाही आहे तारखा जाहीर झालेल्या नाही आहे विद्यार्थी म्हणतात कधी जाहीर होणार तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुमचं एक मदत करायची तुम्हाला काय करायचं मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त शेअर करायचा आहे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ट्विटरवरती फेसबुकवरती सर्व ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे मित्रांनो म्हणजे जेणेकरून उदय सामंत सरांकडे मित्रांनो जर हा व्हिडिओ पोहोचला तर मित्रांनो त्यांच्या लक्षात येईल की लवकरात लवकर ते एम एस टी सी तारखा जाहीर करतील आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो त्यांनी एक महत्त्वाची अपडेट दिले ती अशी की एम एस सी एम एच टी सी टी दोन हजार एकवीसचा अभ्यास अभ्यासक्रम मित्रांनो जाहीर झालेला आहे म्हणजे सिलेबस जाहीर झालेला आहे पण मित्रांनो त्यामध्ये नेमका बदल काय असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार पुढच्या सहाय्याने पण एक महत्वाचं आहे की जर तुम्हाला तारखा लवकरात लवकर जाहीर करायच्या असतील तर मित्रांनो या व्हिडिओ तुम्हाला शेअर करावंच लागणार आहे आता बातमी बघा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे सी से टी सेल इंजिनिअरिंग आणि फार्मसी आणि कृषीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या मित्रांनो प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या एम एच टी सीई टी दोन हजार एकवीसचा सिलेबस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एम एच टी सीई टी दोन हजार एकवीस सिलेबस डिक्लेअर झालेला आहे म्हणजे जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये मित्रांनो काठिण्य पातळी वाढलेली आहे तर काठिण्य पातळी काय असणार आहे बघा शालेय शिक्षण विभागाने कमी केलेल्या सिलेबसवर मित्रांनो यंदाची परीक्षा होणार आहे सीई टी परीक्षेत वीस टक्के प्रश्न अकरावीच्या अभ्यासक्रमावर तर बारावीच्या ऐंशी टक्के अभ्यासक्रमावर मित्रांनो परीक्षा होणार आहे हे लक्षात असू द्या वीस टक्के प्रश्न मित्रांनो तुमच्या अकरावीच्या अभ्यासक्रमावर असणार आहे आणि जे मित्रांनो ऐंशी टक्के प्रश्न असणार आहे ते मित्रांनो तुमचे बारावीच्या अभ्यासक्रमावर असणार आहेत हे नेहमी लक्षात असू द्या म्हणजे तुम्हाला बारावीवरती जास्तीत जास्त फोकस करायचा आहे नंतर जर बघितलं तर मित्रांनो त्याचप्रमाणे प्रश्नांची काठिण्य पातळी जेई मेन्स आणि नीट परीक्षेप्रमाणे राहणार मित्रांनो असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेई मेन्स आणि नीटच्या परीक्षेप्रमाणेच तुमची याची मित्रांनो काठिण्य पातळी राहणार आहे तर तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि महत्वाचं चॅनलला सब्सक्राइब करा कारण या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण गायडन्स केलं जाणार आहे आणि मित्रांनो यामध्ये पंचवीस टक्के अभ्यासक्रम वगळून होणार परीक्षा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस टक्के अभ्यासक्रम वगळून तुमची परीक्षा होणार आहे सी टी सेलकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सी टी प्रवेश परीक्षांचे सिलेबस जाहीर करण्यात आलेले आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या तसेच ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू आहेत या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम पंचवीस टक्क्याने मित्रांनो कमी केलेला आहे त्यानुसार हा पंचवीस टक्के अभ्यासक्रम वगळून उर्वरित जे पंच्याहत्तर टक्के मित्रांनो सिलेबसवर ही परीक्षा होणार आहे उर्वरित जो पंच्याहत्तर टक्के मित्रांनो अभ्यासक्रम उरतो त्यावरती ही परीक्षा होणार आहे नंतर जर बघितलं तर निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे परीक्षेत मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही तसेच संपूर्ण परीक्षा एम सी क्यू प्रश्नावर मित्रांनो परीक्षा होणार आहे पी सी एम गटाची परीक्षा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ अशा विषयांवर तर पी सी बी गटाची परीक्षा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अशा विषयांवर होणार आहे अशी माहिती सीई टी सेलच्या वतीने देण्यात आली आहे संपूर्ण सिलेबस मित्रांनो संपूर्ण जो सिलेबस होणार आहे तो सी ई सेलच्या म्हणजे विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा संपूर्ण सिलेबस डाऊनलोड करू शकता किंवा मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम जॉईंट जॉईंट व्हा ठिकाण तुम्हाला संपूर्ण सिलेबस मिळून जाईल तुम्हाला फक्त कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आज काय नाही लिहून पाठवायचं आहे किंवा डिस्कशनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईंट व्हायचं आहे आता बघा लातूरनं पॅटर्न ठरणार लाभदायक तर लातूर पॅटर्न मित्रांनो काय होता बघा एम एस टी सी ई टी व नीटसाठी लातूरनं पॅटर्न नेहमीच विद्यार्थ्यांसाठी फायद्याचं ठरत आलेला आहे विद्या भारती मित्रांनो प्रकाशनाची मित्रांनो सी टी व नीटची पुस्तके या परीक्षेसाठी निश्चितच लाभदायक ठरतील त्यामुळे वाट वाढती काठीने पाडती ते लक्षात घेता अभ्यासक्रमाचे अचूक यामध्ये असणार आहे तर महत्वाचं म्हणजे मित्रांनो ह्यामध्ये एक मुद्दा दिलाय तुम्हाला तो म्हणजे असा की विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एम एस टी सीईटीच्या फॉर्म फिलिंग डेट मित्रांनो अजून डिक्लेअर झालेली नाही तुम्ही यामध्ये फॉर्म कधी भरणार ते अजून जाहीर झालेलं नाही आहे आणि म्हणजे मित्रांनो यामध्ये एक महत्वाचं की तुमच्या एक्झाम डेट म्हणजे परीक्षेच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीये खूप सारे विद्यार्थी मला कमेंट बॉक्समध्ये विचारत होते की सर एम एस टी सीई टीच्या परीक्षेच्या तारखा कधी जाहीर होणार लवकरात लवकर कळवा सर एम एस टी सीईटीच्या मित्रांनो खूप लाखो प्रश्न विचारत आहे की सर एम एस टी सीई टीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या का जाहीर होणार का कधी होणार त्यासाठी काय करावं लागणार तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक काम करायचं की या व्हिडिओला तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे जास्त तुम्ही शेअर केला विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर जितके चान्सेस असतील मित्रांनो हा व्हिडिओ उदय सामान सर्वांपर्यंत पोहोचेल आणि महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या एम एस टी सी ई तारखा जाहीर होतील मित्रांनो म्हणून तुम्हाला या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करायचे जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचेल आणि लवकरात लवकर मित्रांनो एम एस टी सी ई तारखा जाहीर होतील आणि तुम्ही त्यामध्ये मित्रांनो फॉर्म फिलिंग करू शकता आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही सुद्धा जाऊ शकता तर तुम्हाला एक काम आहे फक्त व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचे म्हणजे जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचेल आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण याच्या तुम्हाला एम एस टी ई टी संबंधात संपूर्ण दिली जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला एम एस टी सी ई टीसाठी संपूर्ण प्रिपरेशन केलं जात असतं तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण मदत केली जात असते आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल एम एस सी सीईटी संदर्भात तर तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता किंवा मित्रांनो तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती सुद्धा तुमचे प्रश्न विचारू शकता इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली किंवा तुम्ही इंस्टाग्रामवरती सर्च करू शकता आज काय नवीन ऑफिशियल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्याला मेसेज करू शकता जे तुमचं अडचण असेल ते आपण त्या ठिकाणी स्वतः सॉल्व्ह करत असतो तर खूप सारे विद्यार्थी मित्रांनो आपल्या इंस्टाग्रामवर सुद्धा पेसेज विचारत असतात तुम्ही विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या मध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद